नमस्कार अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असे कुरकुरीत बोंबील फ्राय. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया. मस्तपैकी असे आपण बोंबील सोलून साफ करून घेतलेले आहेत, पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जेवढं काही पाणी असतो तेवढं पाणी लाटणीच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण हे सर्व बोंबील घेतलेले आहेत. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया. इथे आपण घेतलेली हळद, आपल्याला पहिले बोंबील चांगले मॅरिनेट करून घ्यायचे आहेत म्हणून आपण इथे हळद घेतलेली आहे. सोबतच घेतलेले धणेपूड, हे घेतलेलं आहे आपण मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे घेतलेला आहे आपला घरगुती अग्रिकोळी लाल मसाला, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. त्यामध्येच आपण घेणार आहोत आलं लसूण पेस्ट. आपण आलं लसूण पेस्ट पूर्णपणे मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे कोकमाचं आगळ, तेसुद्धा आपण 2 ते 3 चमचे होईल इतकं घेणार आहोत. आपण इथे 2 चमचे कोकमाचं आगळ घेतलेलं आहे. हे घेतलेलं आहे आपण चवीपुरतं मीठ. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊयात. ते आपलं मिश्रण सुकंसुकंच राहणार असेल म्हणजे मसाले जर एकदमच ओले नाही झाले तर तुम्ही त्यामध्ये कोकमाचं आगळसुद्धा घेऊ शकता. आता आपण हे सर्व मिश्रण बोंबलांना लावून घेऊयात. पूर्णपैकी आपल्याला हे बोंबलांना लावून घ्यायचं आहे मस्तपैकी दोन्ही साईडून अशा प्रकारे. बोंबील जेव्हा आपण फ्राय करतो आणि आपल्याला एकदमच कुरकुरीत बोंबील हवे असतील तर आपण हे बोंबलांना मधून चिरा पाडायच्या आणि लाटणीच्या सहाय्याने एक कपडा घ्यायचा, त्यावर बोंबील ठेवायचं आणि लाटणीच्या सहाय्याने ते जसं आपण चपाती करतो तसं बोंबलांवरून लाटणी फिरवून घ्यायची म्हणजे बोंबलांमध्ये जेवढं काही पाणी असतं ते सर्व निघून जातं. कारण मग बोंबलांमध्ये जर पाणी राहिलं तर मग बोंबील आपले एकदम कुरकुरीत होत नाहीत. बोंबलांमधलं जर आपण पाणी सर्व काढून घेतलं तर एकदम मस्तपैकी असे कुरकुरीत आपले बोंबील तयार होतात. बोंबलांना मसालासुद्धा लावून झालेला आहे. आता आपण बोंबील हे 5 मिनिटासाठी असेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात. पहा मस्तपैकी असा बोंबलांना आपल्या सर्व मसाला लागलेला आहे. आता आपण हे 5 मिनिटासाठी मॅरिनेट करून घेऊयात. आपल्या इथे मस्तपैकी असे बोंबीलसुद्धा मॅरिनेट करून झालेले आहेत. आता आपण बोंबील तळण्यासाठी रवा बनवून घेऊया. आपण इथे बोंबील तळण्यासाठी हा रवा घेतलेला आहे 1/2 वाटी. तुमची जर बोंबील जास्त असतील तर तुम्ही जास्त रवा घेतलात तरी चालेल. इथे आपण नॉर्मली लहान वाटी होईल इतकं भाकरीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला जरा कमीच घ्यायचं आहे. इथे आपण 1/2 चमचा आपला अग्रिकोळी मसाला घेतलेला आहे. हे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. सर्व साहित्य आपलं रव्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद घेतलीत तरी चालेल, नाहीतर तांदळाचं पीठ आहे जो स्किप केलात तरी चालेल. फक्त रवा घेतलात तरीसुद्धा कुरकुरीत असे बोंबील होतात. पण आपण इथे भाकरीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे तांदळाचंच पीठ. तर आपल्या इथे रव्याचंसुद्धा मस्तपैकी असं मिश्रण करून झालेलं आहे. आपण इथे हे बोंबीलसुद्धा घेतलेले आहेत. आपण आता हे बोंबील मस्तपैकी असे रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला हे बोंबील रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदम हलक्या हाताने आपल्याला ते रव्यामध्ये टॅप करून घ्यायचे आहेत. आणि बोंबील टॅप करून झालं की आपल्याला ते असे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही एक्स्ट्राचा रवा असतो तो सगळा खाली पडतो. हे पहा मस्तपैकी असं बोंबल्याला सगळा रवासुद्धा लागलेला आहे. आता आपण बोंबील हे तळून घेऊयात. आपण इथे बोंबील तळण्यासाठी तेल गरम करत ठेवला होता आणि आपला तेलसुद्धा चांगला गरम झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये बोंबील फ्राय करून घेऊयात. एकदमसुद्धा बोंबील तळण्यासाठी तेल जास्तसुद्धा घ्यायचं नाही, नॉर्मली आपल्याला लागेल तेवढंच तेल घ्यायचं. जर तेल कमी पडला तर वरूनसुद्धा आपण तेल टाकू शकतो. म्हणून पहिल्यांदा तेल घेताना आपल्याला कमीच तेल घ्यायचं आहे. आणि बोंबीलसुद्धा आपण तळण्यासाठी टाकतो तेव्हा एकदम जास्तीचेसुद्धा टाकायचे नाहीत तव्यामध्ये, कारण मग ती गर्दी होते. म्हणजे जेव्हा आपण बोंबील अलटीपलटी करतो तेव्हा ते मग एकदम त्याचा चुरा होऊन जातो, आपल्याला नीट अलटीपलटी करायलासुद्धा मिळत नाही. म्हणून आपण बोंबील तळतानाच जरा कमीच घ्यायचे तळण्यासाठी. रव्यामध्ये जेव्हा आपण बोंबील टॅप करतो तेव्हासुद्धा सर्व बोंबील आपण घेताना असे हलवून घ्यायचे, म्हणजे जो काही एक्स्ट्राचा रवा असतो तो सगळा रवा निघून जातो.
मग तेला आपले इथे सर्व बोंबील तर टाकून झालेले आहेत. म्हणजे आपण गर्दी सुद्धा एकदम केलेली नाही, जेवढ्या तव्यामध्ये जागा आहे तेवढेच बोंबील घेतलेले आहेत एकदम सुटसुटीत असे. आता आपण हे बोंबील मंद गॅसवरच तळून घेऊयात. आपण इथे तेल कमी घेतला होता म्हणून आपण वरून हा एक्स्ट्राचं तेल त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आधीच जर आपण जास्त तेल घेतला तर मग बोंबील सर्व तेल ओढून घेतात, म्हणून आपण तेल पहिलं कमीच टाकायचं. लागेल तसं आपण थोडं थोडं करून वरून तेल टाकून घ्यायचं. हे आता बोंबील आपण 5 मिनटं असेच फ्राय करून घेणार आहोत एक साईडून. म्हणजे जर पटकन आपण पलटायला गेलो तर मग ते मधूनच तुटतात, कारण ते पूर्णपणे फ्राय झालेले नसतात. म्हणून आपण पूर्णपणे एक साईड फ्राय करून घेऊयात, नंतर बाकीचे बोंबील आपण त्यामध्ये सोडून घेऊया. आता इथे आपली एक साईड तर फ्राय करून झालेली आहे. आता आपण ते बोंबील मस्तपैकी अलटी पलटी करून घेऊयात. पहा, एक साईडून तर आपलं झालेलं आहे. आपल्याला बोंबील पूर्णपणे मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईड एकदम अशा कुरकुरीत होऊन जातील पापडासारख्या. आता आपण इथे बोंबील तर मस्तपैकी अलटी पलटी करून घेतलेले आहे, साईड सुद्धा आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया. आता आपली इथे दुसरी साईड सुद्धा फ्राय करून झालेली आहे. आता आपण ती सुद्धा पलटून घेऊयात. मस्तपैकी आपल्याला सर्व बोंबील आता परत अलटी पलटी करून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व बोंबील सुद्धा आता परत एकदा अलटी पलटी करून झालेले आहेत. आता आपण परत 5 मिनटासाठी यांना मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. आता इथे आपल्या दोन्ही साईडसुद्धा मस्तपैकी फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण वरून मस्तपैकी कोथमीर टाकून घेऊयात. म्हणजे कोथमीरने छानपैकी अशी टेस्टसुद्धा येते आणि वाससुद्धा खूप छान सुटतो. मस्तपैकी अशी आपण इथे कोथमीर टाकून घेतलेली आहे आणि पहा एकदम कुरकुरीत असा आपलं इथे बोंबील फ्राय करून झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता आपण हे बोंबील काढून घेऊयात. इथे आपण मस्तपैकी सर्व बोंबील काढून घेऊयात. पहा एकदम कुरकुरीत असे आपले सर्व बोंबील झालेले आहेत. इथे आपले सर्व एकदम कुरकुरीत असे बोंबील तयार आहेत. आता आपण हे सर्व बोंबील काढून घेतलेले आहेत. इथे आपले एकदम कुरकुरीत असे बोंबील फ्राय तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.